मित्रांनो, आपण पाहतो बरेच लोक आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरमधल्या इम्पॉर्टंट फाईल्स, फोटोज, व्हिडिओज इत्यादींची एक कॉपी किंवा बॅकअप बनवून ठेवतात. म्हणजे उद्या परवा समजा त्यांच्या डिव्हाइसचा काही प्रॉब्लेम झाला तर या फाईल्स त्यांना पुन्हा वापरता येतील नवीन डिव्हाइसमध्ये टाकून. पण प्रॉब्लेम तर माणसाला सुद्धा येतात ना. आपण आजारी पडतो, अपघात होऊ शकतो, मृत्यू देखील होऊ शकतो. मग माणसाची कॉपी बनवायला नको का? त्याच्या आठवणी, त्याच्या बुद्धीचा बॅकअप बनवता आला तर? कथेची सुरुवात होते एका रिसर्च सेंटरपासून ज्याचं नाव आहे बायोनाईन इंडस्ट्रीज. इथे विलियम संगणकासमोर बसून विचार करत असतो की तेवढ्यात एक हेलिकॉप्टर तिथे पोहोचतो आणि एक घोषणा होते, डोनर साईटवर आहे. आय रिपीट, डोनर साईटवर आहे. हे ऐकून सर्व कर्मचारी तातडीने ऑपरेशन थिएटरला जमतात. इथे एक यंत्रमानव अर्थात रोबोट ठेवलेला असतो ज्याच्यावर 345 आकडा लिहिलेला असतो आणि शेजारीच दिसतो एक सैनिकाचा मृतदेह. हाच असतो तो डोनर. खर तर विलियम एडवर्ड आणि जोन्सच्या मदतीने एक प्रयोग करत असतो ज्याच्या सहाय्याने तो मानवी मेंदूची क्षमता, त्याचे विचार, आठवणी रोबोटच्या कृत्रिम मेंदूत पाठवू पाहत असतो. त्याच्या या प्रकल्पाचं नाव असतं प्रोजेक्ट 345. चाचणीला सुरुवात होते. खास हेडगियरच्या सहाय्याने सुई सैनिकाच्या डोळ्यातून थेट मेंदूत सोडली जाते आणि मेंदूच्या पेशींची प्रतिकृती एका खास स्टोरेज डिव्हाइस मध्ये तसेच रोबोटच्या मेंदू मध्ये बनवली जाते. अशा प्रकारे मृत सैनिकाचा मेंदू रोबोटच्या शरीरात पुन्हा जिवंत होतो. रोबोट सक्रिय झाल्यावर विलियम त्या सैनिकाचं नाव घेतो. रोबोट ते ऐकून प्रतिउत्तर देऊ बघतो पण पुढच्याच क्षणाला तो रोबोट अस्वस्थ होतो. त्या सैनिकाचा मेंदू स्वतःला ओळखू शकत नसतो. ओळख न पटल्याने सैनिकाचा मेंदू स्वतःच्याच रोबोटिक शरीरावर हल्ला करू लागतो. विलियम लगेच रोबोटचा वीज पुरवठा थांबवतो आणि त्याला निष्क्रिय करतो. चाचणीत असफल झाल्याने विलियमचा बॉस जोन्स विलियमला सांगतो, बायोनाईन या प्रोजेक्टमध्ये आणखीन पैसे लावू शकत नाही. येत्या 20 दिवसात जर परिणाम दिसून आले नाहीत तर या प्रकल्पाचं भांडवल थांबवलं जाईल. त्यावर विलियम म्हणतो, मी वेळ संपण्याआधीच यावर तोडगा काढीन. तर मग ठीक आहे, जा तू, तुझा वीकेंडची मजा घे, असा त्याचा बॉस म्हणतो. नंतर घरी विलियम त्याची पत्नी मोनासोबत गाडीत सामान ठेवत असतो. मोना व्यवसायाने डॉक्टर असते. त्याला 3 मुलंही असतात, सोफी, मॅट आणि जोई नावाची. ते सगळे पिकनिकला निघालेले असतात. विलियम आणि मोना पिकनिकबद्दल एकमेकांशी बोलत असतात की इतक्यात तिथे एडवर्ड येतो. एडवर्ड विलियमचा फक्त सहकर्मचारी नसून त्याचा चांगला मित्र देखील असतो आणि शेजारी सुद्धा. विलियम एडवर्डला त्याच्या सर्वात लहान मुलीच्या गोल्डफिशची जबाबदारी देऊन पिकनिकसाठी निघतो. पिकनिकच्या ठिकाणावर पोहोचेस तोवर रात्र होते आणि जोराचा पाऊसही चालू होतो. अशा परिस्थितीत सुद्धा विलियम कार चालवत राहतो. त्याची मुलं मागे बसलेली असतात. इतक्यात एक मोठा ट्रक त्याच्या गाडीच्या समोरून जातो. विलियम आणि त्याचं परिवार कसेबसे अपघातापासून वाचतात. पण त्यांचं नशीब इतकं खराब की वादळाच्या जोराबरोबर एक झाडाची फांदी गाडीची काच तोडून थेट मोनाच्या छातीत घुसते. मोना तिथेच मृत्यू पावते. हे पाहून विलियम गाडीचा कंट्रोल घालवून बसतो.
आणि गाडी एका तलावात जाऊन पडते. या घटनेमुळे विलियमची तिन्ही मुलं पाण्यात बुडून मरतात. फक्त विलियम वाचतो. विलियम कसाबसा स्वतःला सावरतो आणि एडवर्डला कॉल करून बोलवतो. एडवर्ड घटनास्थळी पोहोचतो. तसाच विलियम त्याला विचारतो, तू ती गोष्ट आणली आहेस? एडवर्ड गडबडून म्हणतो, हो हो आणली आहे, गाडीच्या डिक्कीत आहे. ही गोष्ट म्हणजे दुसरं काही नसून तीच यंत्र होती ज्याचा वापर त्याने आधी मृत सैनिकाच्या मेंदूची प्रतिकृती बनवण्यासाठी केला होता. विलियम त्याच्या कुटुंबाच्या जाण्याने एकटा पडलेला असतो आणि फार दुःखी झालेला असतो. म्हणून तो त्याची संपूर्ण प्रतिकृती म्हणजे क्लोन तयार करू पाहत असतो. यात तो एडवर्डची मदत घेतो. एडवर्ड मृत व्यक्तींच्या शरीराची पुनर्रचना करण्यासाठीची यंत्र आणि पॉट्स चोरून विलियमच्या घरी आणतो. या पॉट्समध्ये काहीशा वेळेत संपूर्ण मानवी शरीराची रचना करण्याची क्षमता असते. तसेच ते फार महागडेही असतात. विलियमकडे मुबलकसा वीज पुरवठा नसतो, त्यामुळे तो आजूबाजूच्या गाड्यांची बॅटरीज चोरून आणतो व यंत्रसामग्रीला जोडतो. पॉट्स फक्त 3 असतात आणि मृतांची संख्या 4. त्यामुळे नाईलाज म्हणून विलियम मुलांच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहितो आणि तिघांपैकी कोणाला वगळायचं ते ठरवतो. तो चिठ्ठी उचलतो, काळजार दगड ठेवून तो जोई म्हणजेच सर्वात लहान मुलीचं नाव वगळतो. शरीराच्या पुनर्रचनेसाठी 17 दिवस लागणार असतात. म्हणून विलियम संपूर्ण परिवार आजारी पडल्याचं डोंगरसतो. दरम्यान त्याला जाणवतं जेव्हा त्याच्या बायको मुलांच्या या प्रतिकृत्या जाग्या होतील तेव्हा ते सगळे जोईबद्दल विचारतील. म्हणून तो जोईची आठवण त्यांच्या मेमरीमधून वजा करतो. तो घरातले जोईचे फोटो, खेळणी, इतकंच नाही तर तिचे कपडेसुद्धा घरातून बाहेर टाकतो. दुसरीकडे विलियमच्या ऑफिसला ना आल्याने जोन्स नाराज असतो. तो एडवर्डला प्रोजेक्ट 345 बंद करण्याची धमकी देतो. 17 दिवसानंतर विलियमच्या कुटुंबाच्या प्रतिकृत्या तयार झालेल्या असतात, पण अजून ते बेशुद्ध अवस्थेत असतात. मोनाच्या बेशुद्ध शरीराची काळजी घेताना विलियमला जाणवतं, शरीराला स्पर्श केला की त्यातला मेंदू आपोआप सक्रिय होतो. इथेच त्याला प्रोजेक्ट 345 फेल होण्याचं कारण कळतं. आपला मेंदू आपले शरीर शोधत असतो. ते जेव्हा त्याला नाही सापडत तेव्हा तो कासावीस होतो. पण जर कशाही प्रकारे तो कृत्रिम मेंदूला हे पटवू शकला की रोबोटचे शरीर हेच त्याचे मूळ शरीर आहे तर प्रोजेक्ट सफल होईल. आता विलियम बेशुद्ध शरीरांमध्ये त्यांच्या आठवणी, त्यांच्या बौद्धिक क्षमता ट्रान्सफर करायला तयार असतो. सुरुवात मोनापासून होते. अशा प्रकारे मानवी प्रतिकृती बनण्याची काम पूर्ण होते. काम पूर्ण करून विलियम मोना शेजारीच झोपतो. पण सकाळी उठल्यावर मोना त्याला दिसत नाही. तो सैरावैरा तिला आणि मुलांना शोधत घरात फिरतो. अखेर त्याला ते सगळे किचनमध्ये नाश्ता करताना दिसतात. सगळं काही ठीक चालू आहे ही खात्री पटल्यावर विलियम ऑफिसला येतो. प्रोजेक्ट 345 फेल झाल्याचं कारण कळल्यावर विलियम आता नवीन युक्ती लावतो. तो टॉयलेटमध्ये लपून स्वतःच्या मेंदूची डिजिटल कॉपी बनवतो जेणेकरून ती तो रोबोटमध्ये ट्रान्सफर करू शकेल आणि रोबोटचा मेंदू कंट्रोल करू शकेल. दुसरीकडे मोना आणि मुलांना अपघाताच्या आठवणी त्रास देत असतात. त्याबद्दल मोना विलियमला विचारते तेव्हा तो झालेला प्रकार तिला सांगतो. त्या दिवशी रात्री विलियमचा बॉस जोन्स विलियमच्या घरी येतो. त्याला बघून ते दोघे आश्चर्यचकित होतात. जोन्स मोनाला सांगतो, चिंता करू नको, मला फक्त विलियमशी एकट्यात काहीसं बोलायचं आहे. मोना त्याचं ऐकते आणि विलियम जोन्सला एकटं सोडून मुलांकडे जाते. विलियम जोन्सला त्याच्या बगीचात घेऊन येतो. जोन्स म्हणतो, तुला काय वाटलं होतं, हे सगळं करणं सोपं असेल? विलियम म्हणतो, तू कशाबद्दल बोलतोयस? जोन्स म्हणतो, अच्छा बरं चल मी तुझी थोडीशी मदत करतो. सब्जेक्ट 346, 347, 348.
तुझे फॅमिली मेंबर आता बायो नाईनची प्रॉपर्टी आहेत. जरा विचार कर, जेव्हा एका हॅकरचा मेंदू एका कम्प्युटर व्हायरसमध्ये टाकता येईल, किंवा एखाद्या पायलटचा एखाद्या ड्रोनमध्ये, बायो नाईन फक्त औषध बनवणारी कंपनी नाही, तिला काहीतरी मोठं करायचंय. बोलता बोलता जोन्स हेही सांगतो की बायो नाईन रिसर्च कंपनी नसून आतंकवादी संघटनेसाठी काम करते, आणि ते आत बसलेले 3 क्लोन हे बायो नाईनसाठी फार मोठी अचीवमेंट ठरणार आहेत. तर असे म्हणून तो क्लोन्स आणि रिसर्चचा अल्गोरिदम बायो नाईनच्या हवाले करायला सांगतो. विलियमला ही गोष्ट कटकते, तो अल्गोरिदम आणण्याचं नाटक करतो आणि जोन्सला झोपेचं इंजेक्शन देतो. अल्गोरिदमला ओव्हनमध्ये जळायला सोडून तो फॅमिलीसोबत तिथून पळ काढतो. जोन्सचे बॉडीगार्ड विलियमला गाडी घेऊन पळताना पाहतात आणि त्याचा पाठलाग करतात. विलियमला काही केलं त्यांच्यापासून लपता येत नव्हतं, आणि त्याचं कारण होतं क्लोन्सच्या बॉडीमध्ये फिट केलेले ट्रॅकर्स, आणि ते विलियम काढू शकत नव्हता. विलियमची बायको मोना एक डॉक्टर असते. तिला एक कल्पना सुचते. ती गाडी थेट क्लिनिकला वळवायला सांगते. तिथे पोहोचल्यावर मोना तिच्या आणि मुलांच्या बॉडीतले ट्रॅकर्स इलेक्ट्रिक शॉकच्या मदतीने जाळून टाकते. ट्रॅकर्स जळताच जोन्सच्या बॉडीगार्डना विलियम आणि त्याची फॅमिली कुठे आहेत ते कळत नाही. विलियमला अशा ठिकाणी पोहोचायचं असतं जिथे बायो नाईनची माणसं पोहोचू शकत नाही, म्हणून तो एडवर्डकडे त्याची बोट मागतो. विलियम बोटीर पोहोचतो आणि कुटुंबाला गाडीतच सोडून बोटीच्या चाव्या शोधत असतो. पण इतक्यात बायो नाईनची माणसं त्याच्या कुटुंबियांना किडनॅप करून बायो नाईनच्या इमारतीत आणतात. मागोमाग विलियम तिथे पोहोचतो. इथे एडवर्ड त्याला भेटतो. नोकरी वाचवण्याच्या चक्करमध्ये एडवर्डने विलियमचा ठावठिकाणा बायो नाईनला सांगितलेला असतो. विलियम आणि त्याचा बॉस जोन्स या दोघांमध्ये विलियमच्या फॅमिलीच्या बदल्यात अल्गोरिदमची डील होते. डील झाल्यावर आता मला याची गरज नाही असं म्हणत जोन्स एडवर्डला डोक्यात गोळी घालतो. एडवर्ड तिथेच मरतो. एडवर्ड मेल्यावर विलियम अल्गोरिदम बनवण्याच्या कामाला लागतो. एका बाजूला तो अल्गोरिदम बनवतो, तर दुसऱ्या बाजूला लपवाछपवी करत तो स्वतःच्या मेंदूची कॉपी प्रोजेक्ट 345 रोबोटशी जोडतो आणि त्याला सक्रिय करतो. विलियम या प्रयोगात सुरुवातीपासून असल्याने विलियमच्या मेंदूची कॉपी रोबोटच्या बॉडीशी ताळमेळ बनवते. पुढे विलियम प्रोजेक्ट 345 जोन्सला मारण्याचा आदेश देतो. रोबोट विलियमला त्याच्या फॅमिलीसोबत निघून जाण्यास सांगतो. रोबोटला स्वतःकडे येताना पाहून बायो नाईनचे लोक गोळीबार चालू करतात, पण प्रोजेक्ट 345 त्याचा काहीच परिणाम होत नाही. विलियम कुटुंबाला घेऊन गाडीत बसतो, पण त्याला काहीतरी राहिल्यासारखं वाटतं, म्हणून तो इमारतीत परत येतो. आत येऊन बघतो की जोन्स अर्धमेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला असतो आणि प्रोजेक्ट 345 त्याचा गळा घोटत असतो. विलियम 345 थांबायला सांगतो. तेव्हा जोन्स म्हणतो, मी मेलो तरीही बायो नाईन तुला सोडणार नाही, ते तुला शोधून काढतील आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकतील. यावर विलियम त्याच्याशी एक डील करतो. आम्हाला जे पाहिजे ते दे आणि त्या बदल्यात तू पुन्हा जगू शकशील एका अमीर माणसाप्रमाणे. जोन्स विलियमचं बोलणं समजून जातो आणि म्हणतो, गुड बाय विलियम, लवकरच भेटू. आणि विलियम जोन्सच्या मेंदूची कॉपी बनवतो. प्रोजेक्ट 345 विलियमला म्हणतो, इथून पुढे मी सांभाळतो. आणि विलियम तिथून निघून जातो. त्यानंतर 17 निघून जातात. विलियम आता त्याच्या फॅमिलीसोबत खुशाल असतो आणि त्याची सर्वात लहान मुलगी जोई तिचा सुद्धा क्लोन त्याने तयार केलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला दुबईमध्ये एका वृद्ध व्यक्तीचं कोणतरी स्वागत करत असतं. स्वागत करणारा दुसरा कोणी नसून जोन्स असतो. प्रोजेक्ट 345 जोन्सला क्लोनिंगच्या तंत्रज्ञानाने पुन्हा जिवंत करतो आणि आता ते मोठमोठ्या अरबपतींना पैशांच्या मोबदल्यात पुनर्जीवन देतात.
याच पैशातून विलियम सुद्धा अमीरासारखे जगत असतो. इथेच या कथेचा अंत होतो. तर कशी वाटली तुम्हाला आजची कथा? आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. जर आवडली असेल तर शेअर करा. या अशाच काही कथा मी पुढेही घेऊन येणार आहे. तर या चॅनलला सबस्क्राईब करून घंटा दाबायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा इथेच याच ठिकाणी. तोपर्यंत पाहत राहा द कॅरेक्टर वर्ल्ड. धन्यवाद.